हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आय होप सर्व मजेत असतील तर आज आपण बघणार आहोत केपलरचे नियम खूप 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 महत्त्वाचे आहे पेपरला येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत केपलर नियमचे तुम्ही अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत तो पोहोचेल ओके तर मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये पण काय सांगितले मी जे सांगेल ते इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही नोट डाऊन करत चला मी तुम्हाला खूप छान एक्झाम्पल देऊन समजून सांगत आहे तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होत असतील तरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा किंवा मला इंस्टाग्रामला पर्सनली मेसेज करा इंस्टाग्रामची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला सायन्स शिकताना खूप मजा येत असेल तुम्हाला सर्व समजत असेल तर आपण स्टार्ट करूयात प्राचीन काळापासून मानव हा ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे ओके प्राचीन काळापासून मानव हा ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे ओके गॅलिलिओने याआधी निरीक्षण केवळ डोळ्याने केले ओके गॅलिलिओ शास्त्रज्ञाने सोळाव्या शतकात ग्रहांची स्थिती व गतीविषयक बरीच माहिती उपलब्ध झाली यॉन केपलर नामक शास्त्रज्ञाने ही माहिती अभ्यासली त्याला आढळून आले की ग्रहांच्या स्थितीला विशिष्ट नियम आहेत तर ते नियम आपण बघणार आहोत त्यालाच केपलरचे नियम म्हणतात ते ती नियम खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन व्यवस्थित एक ना एक शब्द पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा मी तुम्हाला सर्व समजून सांगत आहे खूप बेसिक लेवलपासून तुम्हाला समजून सांगत आहेत ओके तर आपण बघूयात केपलरचा पहिला नियम खूप महत्त्वाचा नियम आहे केपलरचा पहिला नियम तर मी अगोदर वाचतो आणि नंतर तुम्हाला समजून सांगतो ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे तर लंबवर्तुळाकार अगोदर मी तुम्हाला सम समजून सांगतो काय असतं लंबवर्तुळाकारला दोन नाभ्या असतात ओके वर्तुळाला आपल्या सेंटर असतं लंबवर्तुळाकारला सेंटर नसतो तर त्याला दोन नाभ्या असतात त्याला आपण इंग्लिशमध्ये फोकाय पॉईंट म्हणतो ओके तर त्याला नाभी असते तर त्याला एक ही नाभी असते ह्या नाभीवरती सूर्य असतो आणि ह्या लंबवर्तुळाकारवरती तो आपले ग्रह असतात ओके आणि याच्या एका नाभीला सूर्य असतो आणि हे जॉईंट व्हा झालेले असतात ओके या नाभीला पण असू शकतो तुम्हाला समजलेला असेल पहिला नियम ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती आहे ओके हे ग्रह A, B, C, D, e, आहे ए बी सी डी ई एफ यांची कक्षा कशी आहे लंबवर्तुळाकार आणि सूर्य त्याच्या एका नाभीला आहेत ओके त्यानंतर केपलरचा दुसरा नियम पण खूप महत्त्वाचा आहे त्यात तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कन्फ्युजन करू नका ओके तर मी तुम्हाला समजून सांगतो ग्रहाला सूर्याशी जोडणाऱ्या सरळ रेषा ए बा हा सूर्य आहे ना सूर्याला ग्रहाशी जोडणाऱ्या ह्या सरळ रेषा ओके या सरळ रेषा झाल्या ए बी सी डी ई e, एफ ओके ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्याप्ते तुम्ही हा नियम तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या पहिला दुसरा पण लिहा मी सांगतो ते पण तुम्ही लिहा म्हणजे तुम्हाला फक्त एकदा वाचलं तरी तुमच्या लक्षात बसून जाईल तुम्ही मनाने लिहू शकता तुमच्या शब्दात ओके तर मी तुम्हाला समजून सांगतो ए हा ग्रह आहे ना त्याला बी पर्यंत जाण्यासाठी या बी पर्यंत समजा आठ दिवस लागतात ओके तर सीला डी पर्यंत जाण्यासाठी पण आठच दिवस लागतील ईला येत जाण्यासाठी पण आठच दिवस लागतील ओके हा दुसरा नियम खूप महत्वाचा आहे आणि त्याचं समान क्षेत्रफळ ओके म्हणजे एज एला बीपर्यंत जाण्यासाठी इतकं क्षेत्रफळ लागलं ना तर सीला डीपर्यंत जाण्यासाठी इतकं क्षेत्रफळ लागेल एला एफपर्यंत जाण्यासाठी इतकं क्षेत्रफळ लागेल तर तुम्ही एक विचार करशाल हे क्षेत्रफळ तर यामध्ये तर सर कमी दिसतं आणि तुम्ही सांगता हे समान क्षेत्रफळ कसं काय समान क्षेत्रफळ तर सूर्य हा ह्या नाभीवरती आहे ओके त्यामुळे याची लांबी जास्ते रुंदी कमी आहेत ओके याची रुंदी कमी आहे लांबी जास्ते म्हणून हे क्षेत्रफळ तुम्हाला असं दिसते पण हे क्षेत्रफळ समान आहे बीपासनं एपासनं बी पर्यंत सीपासनं डी आणि इपासून एफ पर्यंत तुम्हाला समजलेला असेल दुसरा नियम खूप महत्त्वाचा आहे सूर्य शुर्या, ग्रहला सूर्याशी जोडणाऱ्या सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते तुम्हाला सांगितलं ओके त्यानंतर तिसरा नियम तिसरा नियम मी तुम्हाला समजून सांगतो खूप महत्त्वाचा आहे ओके तिसरा नियम काय आहे की पृथ्वीला सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यासाठी किती दिवस लागतात बरं तीनशे पासष्ट दिवस लागतात ओके थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज लागतात तर त्याला आपण काय म्हणू शकतो एक परिक्रमा करण्याचा कालावधी त्याला आपण म्हणू शकतो किंवा त्याला आपण पिरियड म्हणू शकतो खूप खूप महत्त्वाचं आहेत ओके तर त्याला आपण पिरियड म्हणू शकतो किंवा एक परिक्रमा पूर्ण करण्याचा कालावधी त्याला आपण म्हणू शकतो तर तो किती आहे थ्री सिक्स्टी डे डेज ओके तीनशे पासष्ट दिवस तर त्याला आपण टी आप घेऊ शकतो ओके त्याला आपण टी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर करायचा आहे आप आपल्याला त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोशनल म्हणजे समानुपाती याला सम डायरेक्टली प्रोपोशनलला समानुपाती म्हणतात डायरेक्टली डायरेक्टली प्रोपोशनल कशाचा असतो तर सरासरी अंत अंतराच्या ओके सूर्यापासून असणाऱ्या सरासरी अंतराच्या सरासरी अंतर तुम्हाला माहीत असेल ओके सी डी ए बी हे सूर्यापासनं इतकं अंतर घेतलं याची सकाळांची बेरीज करून याला जितकं आहे त्याला त्यांनी डिवाईड केलं भागाकार केला म्हणजे सपोज समजा दोन प्लस दोन डिवाइड बाय दोन म्हणजे हे दोन आहे म्हणून आपण खाली भागिले दोन घेतो तर याचा ॲन्सर काय येईल फोर अपॉन टू याचा ॲन्सर येईल दोन ओके चार भागिले दोन तर याचा ॲन्सर येईल दोन थोडं इंग्लिश तुम्ही ॲडजस्ट करा एखादा शब्द गेला तर तुम्ही ते मराठीमध्ये मी तुम्हाला नंतर समजूनच सांगेल काही प्रॉब्लेम नाही ओके तर दोन तरी त्याला आपण सरासरी सरासरी अंतर म्हणतो म्हणतो ओके सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असते तर तुम्हाला समजलेलं असेल त्याला आपण टी स्क्वेअर घेतो ओके आणि रेडियस रेडियसला आपण काय घेतो आर स्क्वेअर ओके वर्तुळ वर्तुळाची ही एक रेडियस आहे रेडियसला आपण आर घेतो तर त्याला आपण स्थिर म्हण म्हण म्हणजे स्थिर तर त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो टी स्क्वेअर अपॉन आर क्यू इज इक्वल्स टू के के मीन्स स्थिर स्थिर म्हणजे कॉन्स्टंट तर हा नियम तुम्हाला पुढे लागणार आहे खूप खूप महत्त्वाचा आहे आपण पुढे ज्यावेळेस सिलेबस बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर त्यामध्ये तुम्हाला केपलरचा तिसरा नियम लागणार आहे पेपरसाठी पण खूप खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला समजलेलं असेल मी समजून सांगितलेलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आपल्या मित्रांना पण सांगा क्लास एज्युकेशनवरती टेन मराठी मिडियमचे क्लासेस स्टार्ट झालेले आहेत मित्रांना पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा थँक्यू